काम करतो ग्रामीण भागात कलावंत कलावंत वाटतो. स्क्रिप्ट नाही समोर काही नाही काही आणि इतकं नॅचरल ऍक्टिंग आहे. नॅचरल सगळं ते नॅचरल आवडला आम्हाला. आम्ही सगळेजण पाच वाजले ड्रायव्हर शिपाई मंडळी आम्ही आणि काय म्हणतो पंढरपूरने नाही की भांडे लावा भांडे भांडे लावा. हे सगळ्यांचे आशीर्वाद आहे तुमचे आशीर्वाद आहे म्हणून आमचं चाललंय. चांगलं काम आहे. शहरी भागातच नाही कला आहे आपल्या ग्रामीण भागात सुद्धा आहे. ती शोधली पाहिजे ती येणी शोधली पाहिजे असं मी तिसरी कलाकार म्हणजे मी पण बघितलेले व्हिडिओ आणि साहेबांनी पण पाहिलेले व्हिडिओ. हो साहेब म्हणे एवढं नॅचरल कसं ऍक्टिंग करतात म्हटलं तेच मला कळालं. मला काय वाटलं म्हटलं हे नगरचे कोल्हापूरचे मला अंदाजच येईल. खूपच नॅचरल आहे भांडण तर काय खरे भांडण आहे. खूपच सासूबाई तीन साहेबांना मतदान केलंय खासदार केला खासदार केला म्हणे उखाने घेतलं सारखा हाताला कोणतं म्हणतो आपण टोमण्यासारखं टोमणं आमच्या बाई खूप घेतात ना घेतात ना कंटिन्यू म्हणजे मला आणि साहेब आता थोडा वेळ निवांत असतात ना तुमची सिरियल पाहून त्यांना खूप करमणूक होती असतात साहेब. आणि विशेष म्हणजे साहेबांनी आता खूप कष्ट घेतलेले 24 तास कष्ट केले आता थोडं रिलॅक्स वय आलं ना तुमची सिरियल आली आम्हाला पण आनंद झाला. आपले जवळचे माणसं आहेत हो माणसा साहेबांचं मग सगळे मोठे इंटरनॅशनल फिल्म नंतर वाचन एवढं सगळं असताना तुम्हाला एकदम त्यांनी पावतीच देऊन टाकली. सर म्हटलं साहेब म्हणे कुठले ते मुलं बघ बर सिनेमाला ती स्क्रिप्ट नाही जमायची त्यांना त्यांना असं मोकळ्या मनाचा सिनेमा लागेल ते परत डबिंग करायला गेले त्यांना जमायचं नाही ते वाचता यायचं नाही परत त्यांना तेच सिनेमाला डबिंग करावं लागते रेकॉर्डिंग ते नाही जमणार टीव्हीला कंटिन्युअस आपले जे व्हिडिओ असतात ते सगळे लागू शकतात. मी पण बऱ्याचदा पाहते तुमचं फेसबुकला खूप असत ना थोडा वेळ असं बघितलं खूप हसायला येत. असं काम करायचं म्हणल्यावर भाऊभावांचे मतभेद होतात ना तर आमच्या सासूबाईंना वस्तीवरचे असं विचारते तुम्ही मुलांना ओळखच कसं लावले तुमची मुलं एवढ्या एकत्र आजी ते मामाचं गाव आहे आमचे आजी तर राहतो ते मामाच गाव आहे आजीचं नातवंड आहे तर आपले नातू इथे हे जाव आहे गावचे नावी पण आपल्याकडे आलेले ते मिरज गावचे आपल्याकडे मिरज गावचे आपल्याच इकडे फेमस म्हणजे आम्हाला शेती वगैरे काही नव्हतं ना ते आम्ही तिथे राहायला आलो मामाने दादाने हळूहळू जम बसलाय मग हा येतात इकडे शेती बाळी सारे भरपूर प्रत्येकाचे नाव काय नाव काय मी संदीप आसवर काजल आसवर नितिन आसवर केळव आसवर सोमनाथ आसवर हे गोगर गाव
मामाची मुलगी मी यांच्या असं होय ना मामाची मुलगी म्हणजे मम्मी त्यांच्या असं का गोगर गावच्या आणि तुझं माहेर कोणत कडाष्टी कडाष्टी त्याकडच्या मामाच्या सासूबाई लोकांनी तिकडं मुंबईला शिकाय गेला तिकून आल्या म्हणजे आता संपलं बंद झालं मग ही आली आपल्या शेतात शेतात आल्या म्हणजे सुरू सुरुवाती आपल्या अशी भेंडी लावताना सुरू केलं आपल्या शेतात जत्रा बित्रा सुरुवातीला मग आपल्या शेतातच छोटा मोठा मूवी बनवला होता त्यामध्ये गावाकडली प्रथा आहे बघा बैलगाड्या बांधतात ते गाणं वगैरे आहेत नऊ दहा बैलगाड्या एकत्र बांधली हिला मुलगा बघायला लग्नाचे मी भरपूर कार्यक्रम केले म्हणजे बघण्याचे कार्यक्रम असतात ना भरपूर व्हिडिओ बनवले लग्न बघा बघायचे कार्यक्रम तू इकडे येऊन राहते सुट्टी त्यांची सोय होती ना म्हणजे इथं काय राहुल हे आता पिक्चर करणार आम्ही माझी वाईफ आहे पत्नी पिक्चर हो मूवी बनवणार मराठी पिक्चर मराठी चित्रपट बनवणार आहे